बाळासाहेबांच्या आठवणी एका व्यक्तीच्या मनात नाही आहेत, बाळासाहेबांच्या आठवणी संपूर्ण हिंदुस्थानच्या आणि महाराष्ट्राच्या मनात आहेत. लक्षात घ्या, बाळासाहेब हाच महाराष्ट्राचा आत्मा होता कायम आणि आजही आहे. आत्ता जो महाराष्ट्र दिसतो आहे तुम्हाला, अखंड, प्रचंड आणि शक्तिमान, स्वाभिमानी, हे बाळासाहेब ठाकरेंचं योगदान आहे. आज आम्ही सगळे या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर स्वाभिमानाने सांगतो की आम्ही मराठी आहोत, आत्मविश्वासानं सांगतो. हा आत्मविश्वास आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिला. आम्ही देशात सांगतो होय आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदू म्हणून लढतोय, जगतोय, ही सुद्धा अस्मिता बाळासाहेब ठाकरेंनी दिली. बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला जगाच्या नकाशावर हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करून दिली. बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होते. असे बाळासाहेब ठाकरे परत जन्माला येणार नाही, ते एकदाच जन्माला आले आणि आजही अमर आहेत. ते आमच्यातून गेले नाही, ते आमच्या सभोवती आहेत. आम्ही काय करतो त्याच्यावर त्यांचं लक्ष आहे, म्हणून आम्ही अजूनही शिस्तीत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत अत्यंत उत्तम आहे. विरोधी पक्षाच्या काही लोकांना त्यांच्या तब्येतीची चिंता वाटते, त्याच्याविषयी ते काही कॉमेंट्स करत असतात, हे त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचं लक्षण आहे विरोधी पक्षाचं. आज मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधतीला 23 जानेवारी असतो, बाळासाहेबांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो, बाळासाहेब जरी आपल्यात नसले तरी. आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राशी संवाद साधतील आणि शिवसेनेची एक दिशा जी आहे पुढल्या राजकारणाची त्याच्यावरती आपली भूमिका मांडते. सर, काल भाजपच्या शिष्टमंडळाने जे आहे ते राज्यपालांची भेट घेतली आणि कुठेतरी हे सरकार जे आहे ते बरखास्त करा अशी मागणी केली आहे. चंद्रकांत पाटील नेतृत्व करत होते महापालिकेतल्या भ्रष्टाचार. करू द्या ना. असं आहे की त्यांचा वेळ जात नाही आहे सध्या आणि पुढले 3 वर्ष त्यांना हेच करायचं आहे. सरकारला 2 वर्ष होऊन गेली, सरकार उत्तम चाललं आहे, पुढले 3 वर्ष चालेल. काही काम विरोधी पक्षाकडे नाही आहे. खरं म्हणजे विरोधी पक्ष फार मोठा आहे ताकदीनं. त्यांनी जर विधायक काम करायचं म्हटलं तर उत्तम प्रकारे ते काम करू शकतात लोकशाहीमध्ये, पण त्यांच्याकडे दुसरं काहीच साधन नसल्यामुळे वेळ घालवायचं विरोधी पक्षाने. अशा प्रकारचे उद्योग करतात आणि त्यात राज्याने राजभवनाला सामील करून घेतलेलं आहे. करू द्या, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. 31 पर्यंत निवडणूक आयोगाने जे आहे ते पॉलिटिकल रॅली त्याला बंदी वगैरे आणलेली आहे. गोव्यात देखील प्रचाराला असेल किंवा उत्तर प्रदेश, ही जी सोय आहे ही भारतीय जनता पक्षाची सोय आहे असं मला वाटतं. त्यांच्या सभांना गर्दी जमणार नाही बहुतेक. प्रधानमंत्र्यांच्या उत्तर प्रदेशमधल्या सभांना किंवा पंजाबमधल्या सभांना अजिबात गर्दी जमली नव्हती असं म्हणतात. त्याच्यामुळे त्यांची सोय आहे का हे थोडं तपासून पाहावं लागेल. मैं गोवा को आज से नहीं जानता हूँ. मैं बहुत सालों से गोवा की राजनीति को जानता हूँ. उत्पल पर्रिकर हो, लक्ष्मीकांत पार्सेकर हो, ये 2 प्रमुख नेता और तीसरे श्रीपाद नाईक जो भी नाराज चल रहे, पार्सेकर और पर्रिकर ये प्रमुख नेता थे, प्रमुख कार्यकर्ता थे उस वक्त 25 साल पहले जिसने गोवा में भारतीय जनता पार्टी की नींव रखी थी. ये 2 नेताओं ने संघ परिवार से जुड़े थे. ये दोनों नेताओं ने बीजेपी को बड़ा करने में बहुत बड़ा योगदान और त्याग किया था. पार्सेकर और पर्रिकर ये बीजेपी के मुख्य चेहरे थे गोवा के.
आज उत्पल पर्रिकर ने पार्टी छोड़ दी है और लक्ष्मीकांत पार्सेकर जी ने भी पार्टी छोड़ दी है और माफिया लैंड माफिया हो, ड्रग्स माफिया हो, व्यभिचारी लोग हो, ये सभी लोगों को लेकर गोवा के भारतीय जनता पार्टी ने अपना एक नया चेहरा बना लिया है। लेकिन गोवा की जनता सब कुछ देख रही है। सर, जिस तरह से पिछली बार 17-13 का आंकड़ा रहा था, बावजूद उसके बीजेपी ने सरकार बना ली थी, क्या लगता है कहीं ना कहीं बीजेपी की नंबर्स नहीं आएंगे तो सरकार बनाने में सक्षम है बीजेपी? मैं आपको लिख के देता हूँ, मैंने कल भी कहा है, गोवा में बीजेपी को बहुमत नहीं मिलेगा। बहुमत पिछली बार भी नहीं बना था, फिर भी आज तोड़ फोड़ करेंगे, खरीद फरोश करेंगे, अलेमाओं गलेमाओं को लेके आएंगे, लेकिन बहुमत नहीं मिलेगा। बहुमत नहीं मिलना और सरकार नहीं बनाना, सरकार बनाना, ये दो अलग बातें हैं। जनता आपको रिजेक्ट करेगी, फिर भी आप सरकार बनाओगे तो ये लोकतंत्र के खिलाफ होगा। अभी 12 जगहों पर लड़ता हूँ, तो राष्ट्रवादी साधारण 7-8 जगहों पर लड़ेगा। सर, आशीष शेलारांनी जी आहे ती टीका केलेली आहे, शिवसेनेचं जे डिपॉझिट आहे ते जर का सगळीकडचं जप्त होईल असं ते म्हणतात, सोबतच जर असं झालं तर तुम्हाला, त्याच्यावरती मी त्यांना उत्तर दिलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष सत्ताधारी ते एकमेकांना काम चहा वगैरे पाजत असतात का, एवढं का आमचं काय व्यक्तिगत दुश्मनी नसते। हीच जर भूमिका असेल तर पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू असे अनेक राज्य आहेत तिथे भारतीय जनता पक्षाने आपले किती डिपॉझिट्स वाचवले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।